माळेगाव लावणी महोत्सव तमाशाने समाज बिघडला नाही, कीर्तनाने सुधारला नाही, लावणी भुलली अभंगाला, राजकीय पुढारीवर रसिक भुलले मेकअप आला. लोकसंगीत किंवा तमाशा लावणी ही मराठमोळ्या महाराष्ट्राची खास कला, पण आज राजाश्रय नसल्यामुळे ती नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. कारण तमासगीरांना अनेक संकटांना तोंड देताना आपली कला जनतेपुढे सादर करावी लागते. भारतीय संगीताचा प्रवाह विशाल आणि गतिमान आहे. एकीकडे शास्त्रीय संगीताची परंपरा शेकडो वर्ष चालण्यात आली आहे, त्याचबरोबर लोकसंगीताचा समांतर प्रवाह बेमालूमपणे मिसळून गेलाय. या प्रवाहामुळे लोकसंगीत हा समाज जीवनाच्या विशिष्ट घडामोडीशी निगडीत आहे. लोकरंजनातून लोकशिक्षण यांसारखी कामे तमासगिरांना करावी लागते, त्यामधून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या खंडोबाच्या यात्रेत हजारो जनसमुदाय ग्रामीण तमाशा कला महोत्सव लावणी महोत्सव आज गेल्या 32 वर्षापासून चालू आहे. कारण कोविडचे 2 वर्ष सोडले तर यावर्षी दिनांक 25 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलाय. तर दिनांक 26 डिसेंबर रोजी लोककला महोत्सव होणार आहे. ग्रामीण पातळीवर तमाशा कलावंतांना व लावणी कलावंतांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे या दृष्टिकोनातून तमाशा कला महोत्सव तथा लोककला लावणी महोत्सव हा उपक्रम सुरू केलाय. त्याचे खरे श्रेय त्यावेळेचे कंधार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधाकर शिंदे व लोककलेचे व लावणी कला महोत्सवाचे अभ्यासक प्राचार्य निवृत्ती कौशल्य, कैलासवासी व्यंकटरावजी मुग्दम, माजी संधी अधिकारी एकनाथराव मोरे व माजी आमदार व सध्याचे नांदेड जिल्ह्याचे खासदार व माजी सभापती माळेगावचे कैलासवासी रुस्तम धुळगंडे अशा अनेक मान्यांवरती हा लोककलेचा लावणीचा कार्यक्रम घडवून आणला. सर्व थरातील कलावंत या कला महोत्सवात आपली हजेरी लावतात. संगीत, बरी, लोकनाट्य, शाहिरी, लावणी, भारूड, शाहीर, पोवाडा, गोंधळी, ढोलकी, वगनाट्य अशा सर्व कलावंतांना पुरस्कार दिले जाते. महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. महाराष्ट्राची शान शाहिरांनी जागून ठेवली पाहिजे. लोककलेतून, पोवाड्यातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, लोकशिक्षण, लोकरंजन करून साधली आहे. या दृष्टीने अनेक शाहिरांनी कामे केली आहे. म्हणून माळेगाव खंडोबा यात्रेत लोककला लावणी महोत्सव ठेवून लोकरंजनातून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम दिनांक 25 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाचे उद्घाटन नांदेडचे खासदार व लातूर खासदार व कंधार लोह्याचे आमदार व इतर आमदार, जिल्हा परिषदचे प्रभारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे पद अधिकारी असे अनेक शासकीय अधिकारी यावेळेस हजर राहणार आहेत. म्हणून तमाशाने समाज बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही, लावणी भुलली अभंगाला, राजकीय पुढारीवर रसिक भुलले मेकअप आला. सुरेश जोंधळे, पत्रकार लोहा.